पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. आगामी पुणे मनपा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी प्रणित मविया राज्य सरकारनं 23 गावं मनपा हद्दीत समाविष्ट करण्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 8 दिवसांमध्ये नगरविकास खात्याकडून यासंदर्भातली अंतिम अधिसूचना देखील निघू शकते. ही गावं पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झाल्यास राष्ट्रवादीला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याचं स्वागत केलेलं आहे. तर पालिकेतील विद्यमान सत्ताधारी भाजपनं आधी या गावांच्या विकासाकरता पालिकेला 9,000 कोटींचा निधी द्या अशी भूमिका घेतली आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत, काय सांगाल या सगळ्या घडामोडीविषयी, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या भूमिकांविषयी? सुवर्ण स्पष्ट आहे, राष्ट्रवादीला आगामी महापालिकेत पुणे महापालिकेत आपली स्वतःची सत्ता आणायची आणि हे जे समाविष्ट होणारे गावं आहेत त्यातले बहुतांश गावांमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे म्हणून ते 23 गावं समाविष्ट करतायत. या सगळ्या इलेक्शनच्या आधी सगळी घाई सुरू आहेत. अधिसूचनाही काही एक दोन दिवसातही निघेल कदाचित, किंबहुना सही झालेली आहे अशी सूत्रांची माहिती, फक्त अधिकृत ते अजून जाहीर केलेलं नाही. पण ह्या गावांच्या आपल्या काही समस्या आहेत. ठीक आहे, तुम्ही गावं समाविष्ट करता पण त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांची काय दुखणी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घे. आपल्यासोबत खडक वासले सरपंच आहेत, मला सांगा तुमची काय समस्या. सर्वप्रथम महाविकास आघाडी व कृती समितीचे मी खडकवासला ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांचे धन्यवाद मानतो. गाव महानगरपालिकेमध्ये जात असताना गावा एका साईडला खुशी आहे, एका साईडला दुःख आहे की लोक संभ्रमात आहे की गावाची अल्पभूधारक लोक त्यांना गावाजवळ आरक्षण पडते की काय आपल्या जमिनीवरती, याबाबत लोक संभ्रमात आहे. त्यामुळे आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी अशी आहे की नवीन DP हा आरक्षित यापुढे तुमच्या गावात आरक्षण नको, कारण ऑलरेडी तुमच्या गावातली बरीचशी जमीन गेली, धरणात गेली, त्या वॉटर 70% जागा आमची केंद्र सरकार राज्य सरकारच्या प्रोग्राम अंतर्गत गेलेली, आरक्षण झालेलं. आरक्षण नकोय तुम्हाला. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव नांदेड. आमच्या गावचं तुमच्याकडे तर नांदेड सिटी एवढी मोठी. हो, नांदेड सिटी असताना लोकसंख्येचा विचार करूनच वॉर्ड रचना झाली पाहिजे. किंवा जे आता शिवणे, उत्तमनगर, कोंडवेला, जसं पुणे महापालिका पण टॅक्स आकारते आणि प्राधिकरण पण, असे दोन दोन टॅक्स लावू नका म्हणजे झालं. म्हणजे दोन दोन टॅक्स नको आहेत तुम्हाला? म्हणजे असे म्हणजे काही काही गावामध्ये ऑलरेडी टाऊन सिटी प्लॅन झालेले आहेत. म्हणजे टाऊन सिटी म्हणजे आता नांदेड सिटी यांनी सांगितलं, यांच्या गावात नांदेड सिटी आहे, त्यांचं स्वतःची यंत्रणा आहे, पण ग्रामपंचायतीला तसा त्याचा फायदा होत नाही. म्हणून महापालिका येताना ह्या गोष्टींचा टॅक्सेशनचा विचार हवा. नाना मला सांगा, ही सगळी गावं यांचं फेरीफेरी खूप मोठी आहे पण नगरसेवक खूप कमी मिळणार आहे, तर काय तुमची डिमांड आहे? नाही, तर आमचं तर असं म्हणणं आहे की बाबा आता जी जनगणना 2011 सालची जनगणना आहे आणि त्या जनगणनेप्रमाणे जर गेलं तर त्या प्रत्येकाला वार्ड रचनेमध्ये त्या प्रत्येक गावाला काही त्या ठिकाणी प्रतिद्वंद्व मिळणार नाही. म्हणून 2 गावं 3 गावं 4 गावं करून असा एक त्या खात्यात तो वार्ड पडेल. ते वार्ड पडत असताना त्या ठिकाणी सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी तशा पद्धतीचे वार्ड केले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक गावाला वार्ड रचना झाल्यानंतर त्या प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व किंवा प्रत्येक गावचा विकास त्या दृष्टीने झाला पाहिजे. आता कसं झालं ते 11 गावांना 2 नगरसेवा असल्यामुळे ते कुणाला काय करावं त्या गावांना, म्हणून तसं न करता आम्ही असं म्हणतो की आता पद्धतीने म्हणून ही गावं महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्या आणि वार्ड रचना व्हायच्या आधी घ्या, याचा आमची ती कृती समिती हीच मागणी होती आणि म्हणून आम्ही गेलो. आता त्या पद्धतीने जी कर आकारणी आहे आताच्या नवीन पद्धतीने आता कर आकारून करू नये, कारण 2097 गावं गेली होती, त्या टायमाला ज्या सालचं घर त्या सालचा कर आकारला होता आणि त्या ठिकाणी फक्त 20% किंवा 10% त्या ठिकाणी वार्षिक त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत टॅक्सवर वाढ होती. परंतु आता काय करतात ते आयुक्त लोक त्या पद्धतीने आता जे कर वाढवते लेट कर नाही, आता ज्या ह्या पद्धतीने रिलेट प्रमाणे त्या ठिकाणी कर करतात, आताचं व्हॅल्युएशन करतात आणि त्या व्हॅल्युएशन पण करत. आता कोणाचं ते पूर्वीचं काय माती विटातलं बांधकाम असेल, पत्र्याचं शेड असेल, ते किती शेपाशेस करून गायचे गोठेले रेडी लावला, म्हणजे जर ते 200 रुपये टॅक्स पडत असेल तर 5-5 10,000 20,000 रुपये टॅक्स त्या ठिकाणी महानगरपालिका, त्यामुळे ती लोक एवढी वाईटकल्यात की बाबा महानगरपालिका शेती ग्रामपंचायत बरी असे म्हणायला लागली. पण म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्या पद्धतीने कर आकारावा, ते ग्रामपंचायत ज्या सालचं घर त्या सालचा कर किंवा ग्रामपंचायतने आता जे टॅक्स आकारलेले आहेत त्या टॅक्सच्या पद्धतीने 10-15% काय असेल ते वाढ करावे वार्षिक किंवा 5 वर्षांची वाढ करावी आणि त्या पद्धतीने. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. हे बरेचसे ग्रामीण भागातली गावं आहेत, तिथं मग गायींचा गोठा असेल त्यालाही आता महापालिकेच्या दरानुसार जर टॅक्स लागला तर जगायचं कसं शेतकऱ्यांनी, ही सगळ्यात मोठी अडचण त्यांनी सांगितलेली. मला सांगा तुमचं गाव कुठलं आणि काय? आंबेगाव खुर्द आमचं गाव. विकास झाला पाहिजे, 23 गावं जे आता महाराष्ट्र शासनाने गावं घेतलेली आहेत त्याचा विकास झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने विकास झाला तर आम्ही पुणे महानगरपालिकेला आल्यासारखं झालं.
राजकारण नाही पण विकास झाला पाहिजे. आता ही गावं उघड आहे राजकारणासाठी घेतली जात आहेत, राष्ट्रवादीला सत्ता हवी त्यासाठी घेतली जात आहेत, पण ते करताना विकासाचं काय? विकास तर झालाच पाहिजे, कारण विकास होणे गरजेचं आहे. कुठलाही पक्ष असू द्या, कुठलंही सरकार असू द्या, कुणाची सत्ता असू द्या, आम्हाला विकास पाहिजे. हे सर्व नियोजनबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. बकाळ वस्ती खूप वाढलेली आहे, त्याचंही नियोजन झालं पाहिजे. ड्रेनेज असो, पाणी असो, रस्ते असो, अनेक समस्या या गावामध्ये आहेत, त्या कमी झाल्या पाहिजे. तुमचं गाव कुठलं? दाहेरी. दाहेरी. आता दाहेरी तर किती वाढले आपण बघितलंय, म्हणजे अजूनही काही घरे गुंठेवरीत अडकलेली आहेत. मग आता ऑलरेडी निम्मं गाव गेलेलं आहे तुमचं, काही राहिलेलं आहे, तर दाहेरी पूर्ण गेले, पण विकास झाला एवढे जाऊन? पाहिजे तसं नाही झालेला अजून विकास. नाही झाला? नाही झाला. म्हणजे सुवर्ण बघ, हे दाहेरी गाव कधी गेलेलं आहे तुमचं? 2017 गेलेलं आहे, 2 वर्षापूर्वी. म्हणजे जे 11 गावं गेली ना मध्यंतरी पालिकेत समाविष्ट झाली, त्या 2 वर्षापासून या गावात कुठलाच विकास नाही. अजूनही गावकी पद्धतीने तिथला कारभार सुरू आहे, आणि टॅक्स मात्र महापालिकेच्या दराचा आकारला जातोय. हे सगळ्यात मोठं दुःख नाही. त्यामुळे 23 गावं समाविष्ट करताना हा मुद्दा निश्चितच लक्षात घेतला गेला पाहिजे. मला जे महाराष्ट्र सरकारने जे गुंठेवारी आणले तिघनिशी कागदावे तिची अंमलबजावणी लवकर व्हावी, त्याशिवाय सर्वसामान्य लोकांना दिलासा भेटणार नाही. तुम्ही काय सांगाल? त्या ठिकाणी आमचं कोंडवेदावडे गाव आहे, इंडियनग्रस्त आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 8,000 एकर आमच्या शिवने उत्तमनगर कोपरे गावची जागा आरक्षित झालेली आहे. त्यामुळे आता जे काही अल्पभूधारक शेतकरी राहिलेले आहेत त्यांना ही भीती आहे की कॉर्पोरेशन आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर परत आरक्षण पडेल. त्यामुळं महापालिकेला आमची विनंती आहे की आरक्षण रहित ज्या गावांना ऑलरेडी आरक्षणं झालेली आहेत, खडकवासला कोसला असेल, कोंडवेदावडे असेल, त्यामध्ये IT असेल, खडकवासला धरण असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या गावांचं पहिलेच ऑलरेडी आरक्षित झालेले आहेत. जे काही अल्पभूधारक शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्यावरती जर परत आरक्षण पडलं तर खूप मोठा अन्याय त्यांच्यावरती होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेने कमी प्रमाणात टॅक्स आकारावा, आरक्षण रहित त्या ठिकाणी DP असावा, आणि अशा पद्धतीने गुंठेवारीची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. PMRDA मध्ये छोट्या प्लॉटचं सँक्शन बरेच वर्ष बंद होतं. PMRDA मध्ये छोट्या प्लॉटचं जर सँक्शन बंद असल्यामुळे नाविलाज असतो, लोकांची इच्छा असून देखील त्यांना त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम हे नाविलाज असतो करावं लागलेलं आहे, आणि त्या ठिकाणी लोकांची छोटी छोटी घरं आहेत. अजून गुंठेवारी कायदा मंजूर झालाय, पण अंमलबजावणी नाही. अंमलबजावणी लवकरात लवकर होईल जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी लोन मिळेल आणि त्या ठिकाणी घर त्यांची अधिकृत होतील, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तुमचं आता आमचं आंबेगाव बुद्रुक गाव आहे, हे 97% गेलं होतं. अशीच 11 गावं आहेत की जी 97% गेली होती, 30% आता ह्याच्यामध्ये गेलेले आहेत आत्ताच्या 17 मध्ये. तर ह्या गावाचं DP करताना तुम्ही आता पहिलं ऑलरेडी शेतकऱ्यांच्या जागा त्या महापालिकेत आहेत, ग्रामपंचायतमध्ये आहेत. या 11 गावाचं DP करताना जर संलग्न DP केला की ते आरक्षण गार्डन असेल, मशनभूमी असेल, आहे जर पहिल्या DP मध्ये आहे तर त्या गावात ते डबल आरक्षण देऊन कशासाठी टाकायचे? तर त्यासाठी ते 11 गावांना स्पेशल विकास आराखडा करताना विचारात घेतलं पाहिजे त्यांच्या समस्या काय आहेत, आणि जे पहिले आरक्षण आमच्या गावात पडलेले आहेत ती वगळून इतर काय लोकसंख्येच्या रूलनुसार जे DP चे रूल असतात त्यानुसार आरक्षण टाकली कमी प्रमाणात तर समाधानी राहतील, नाही तर दोन्हीकडे अडचण करू. चंद्रकांत म्हणजे प्रश्न.